हॅलो. हाँ, कौन है? कोण, अश्विनी मॅडम बोलताय का? हो, कशाची अहो, मी तुमच्या गावामध्ये आलतो फ्लिपकार्टची डिलिव्हरी घेऊन. अहो, फ्लिपकार्टची डिलिव्हरी घेऊन आलतो म्हणलं तुमच्या गावामध्ये. हाँ आ तुम्ही काहीतरी महागवलेले वाटतं ना वस्तू एक. मागवली हो भाऊ? आता मला काय माहिती तुम्ही काय महागवलंय. इथे मी घेऊन आलोय तुमच्या गावामध्ये. मी इकडे कारखान्याला आले सोचला या मग तुम्ही कारखान्याला गेलात काय? कुठं या मग ही वस्तू कुणी मागवली? मला काय माहिती आणि तुम्हाला नाही, कुणाला माहिती? मग तुमच्या मोबाईल वरून ही वस्तू मागवली गेलेली. काय नेमकी मला सांगा ना मी सांगन अहो, त्याच्यामध्ये Nokia 1200 मोबाईल आहे हो. हॅलो, हसू नका हो. खरंच तुमच्या इथे गावामध्ये आलो मी डिलिव्हरी घेऊन. माझं गाव कोणचं आहे? तुमचं गाव हे डोंगरवाडी. हो हा, मग त्या गावामध्ये आलोय मी डिलिव्हरी घेऊन. तुम्ही हसू नका हो. खरंच लय बेजार राहिली तुम्हाला. काय माहिती, आता डोंगरा डोंगराने गाडी घेऊन आलोय मी. मला तुमचं जरा आवाज मला ओळखू आले होणे वाटतं, पण नेमकं कोण आहेत म्हणून ओळखू आहे ना. अहो, कशाचा ओळखू, मी नवीन माणूस आहे. कस काय ओळखायला तुम्ही माझा आवाज हो. ते ओढून आणखी ते बालभाऊ आहेत का, त्यांच्यासारखं तुमचा आवाज येतोय. कोण बालू भिलूला काय मी ओळखीत नाही हो. कोण मला माहित नाही ते कोण आहे तर. मग तुम्ही तरी मला कसे माहित असून तुमचं नाव सांगा बरं. अहो, तुम्ही मोबाईल मागितलाय ना म्हणून मला माझ्याकडे नंबर आलाय तुमचा. मी कशाला फोन लावीन तुम्हाला मनानं. मोबाईल कसा मागला? कोण मोबाईल मागवीन? मला तर मागवायला भी येत नाही. हा, मग मनानं कसा मोबाईल येऊन हो. तुम्ही थोडा विचार करा ना. हा बघा भाऊ, मला नि कसा येईल ते मला काय माहित नाही आहे. हा, मी शाळा शिकलेली नाही, मला काय सही देत नाही मोबाईल मधलं, आणि मी मोबाईल कशाला मागवीन? कोण तुम्हाला माझ्यापाशी एवढा मोठा मोबाईल आहे? मग तुम्हाला काय म्हणायचं, मी येडाय का तुमच्या गावात उघडी का मग टेकड्यावर कामावर यायला? सांगा ना त्या मोबाईलचं काय करायचंय तर. अहो मला माहित नाही आहे मी कशा तुम्ही मोबाईल मागवीन, नेमका कसा मोबाईल मागवलाय? अहो, Nokia 1200 मोबाईल आलाय तुमचा तुमच्या गावामध्ये. अहो, तेच तुम्हाला द्यायला आलतो मी इथं. फ्लिपकार्ट वरून बोलतोय मी. तुम्ही तुम्हाला कवा मोबाईल मागवला होता? टाइम आता तुम्हाला, टेबल अहो, तुम्ही 13 तारखेला मोबाईल मागिलेला आहे. 13 तारखेला हा, मी कशाला डोंगरच्या वाडीत मोबाईल मागेल? मी 3 महिने झालं कारखान्याला आलेले. मग तुमच्या मोबाईल वरून कुणी मोबाईल मागितले तुम्हाला माहित नाही का? मी माझ्या मालकाला विचारून बघते आणि तुम्हाला सांगते. नाही 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 अहो, ऐका ना, इतक्या वेळ नाही माझ्याकडे. अहो, उन्हा तानात फिरून फिरून आलोय तुमच्या गावाला मी. हा बघा मला हसू यायलं. मी डोंगरच्या वाडीमध्ये मी नाही येऊ काही पण डोंगरच्या वाडीत. अहो, कुठून बी यावं, पण या ना गावामध्ये. आता मी इथं लवेळ थांबलो, इथं विचारलं तर ते म्हणते तो कुठेतरी बाहेर गेलेत. आता तुमच्या घराला कुलूप आहे जणू. अहो, हसू, अहो तुम्ही हसू नका हो. तुम्ही ऐका ना, ऐका ना, हसू नका हो. लय बेजारी उन्हा ताना चालूय मी. मी काय सांगते तुम्ही ऐका, दुसरं कोणी कोणी मागवला असत मी कशाला मागू? मी अहो, 3 महिने ऐका झालं काय खायला आले या, आणि मला ना, काय गरज मोबाईलची पडन? अश्विनी गणेश डोंगरे तुमचंच नाव आहे का? हो अहो, मग तुमचंच नाव आहे ना ह्या फ्लिपकार्टच्या ह्याच्यावर. उगच कसा येईन, दुसरं कोण मागवणार आहे तुमच्या नावावर मोबाईल? सांगा बरं. माझा ही आवाज बदली बदली यायला हो. हे आवाज माझ्या ओळखीने मध्ये पण आता कोण ही आवाज ओल अहो, ओळखीचा नाही हो. मी नवीन माणूस आहे हो. तुमच्या गावामध्ये पहिल्यांदाच आलोय. तुम्ही कसं काय ओळखीतात मला? बर, आमच्या गावात जा आणि आमच्या घरी जाऊन मोबाईल द्या. आम्ही पैसे मोबाईल वर टाकून देऊ तुम्हाला. अहो, इथं घरापाशी आलोय तुमच्या, पण घराला कुलूप आहे तुमच्या. हे आवाज कुठेतरी ऐकला मी. अहो, कशाला ऐकताना मी मी पहिल्यांदाच आलोय तुमच्या गावामध्ये. ए भाऊ, मी काय मागील फिजीला नाही बरं. तुम्ही उगा टुकुर आंबट करणार का? एक तर ऊस तुड तुड इथं टुकुर वाहिलं तर आंबट झालं या. आणि तुम्ही ऊस तोडतात होय? नाही, आम्ही इकडे येऊन गोट्या खेळतात, ऊस कुठे तोडतात? अहो, गोट्या उन्हाळ्यात खेळायच्या असतात होय कुठं? नाही, उन्हाळ्यात गोट्या खेळ चांगलं आहे ते. अहो, उन्हात गोट्या खेळू नका हो. ऊन लय लागायला लागलोय. आता माई, मलाच माहिती डिलिव्हरी द्यायला मी तुमच्या गावामध्ये कसं आलोय हो. मरणाची तहान लागली इथं. कुणी दिसायला झाले तुमच्या गावामध्ये?
थांबा थांबा, मी हेलिकॉप्टर न येते आता ही महिन्यानं तुम्हाला पाणी द्यायला. हेलिकॉप्टर ना या नाही तर सायकल वर या, आपण लवकर यावं, ही डिलिव्हरी घेऊन टाका. लय बेजारी व्हायला लागली, मी उन्हा ताना चालू इथं काही दक्षिण भेटेल मालका कुठून माझ्या. बरं ऐका की, हॅलो, ऐकत ओळखीला का कोण आहे? अहो मी सांगितलं ना आमच्या ओढणीच्या बल्बा सारखं तुझा आवाज यायला, सुट्ट्यांच्या सारखा. राईटच ओळखील तुम्ही तर मग. मग पण त्या आवाजात ओळखू शकते ना मी. हो हो, मग काय चाललंय काय ना जाई. बरं पण तुमचा नंबर यागाच पडलाय वर, तुमच्या नंबर वर नाव फिट केलेलं. मी जर त्या नंबर वरून फोन लावला असतात मग तुम्ही ओळखीला असतं ना मला. आणि मग मी असं बी तुम्हाला ओळखीलाच पाहिजे. मी तुम्ही मला वाटलं तरी ओळखीला असणार आहे आवाजावर. मी तुम्हाला किती बरे म्हणलं आणखी आवडून बालभाव सारखं तुमचा आवाज यायला. मग मग समज बरं आहे बघा. जेवण ते केलं का भाऊ? हो आता जेवण झालं. तुमचं झालं का? हा बघा जेवण आताच केलंय. टुकडे इसरायली होती तितक्यात फोन आला तुमचा. आणि हे गणेश भाऊ कुठे गेले? ते फळ बघायला गेले. आता फळ संपले तर. हा मग फळ संपलेत म्हणले का पट्टा पडत काय लवकर? हा गुंडाळत आलोय म्हणायचं आता. असं होय. तरी किती दिवस चालेल? 10-15 दिवस? हो असं काय तसं काय. बरं तेच म्हणलं मी. असंच मी फ्रँक कॉल केला बघा तुम्हाला. नाही ते यायचा राग. नाही मला राग आला असता तर इतके हसलीच असते का मी. ते बी करे. पण मी तुम्हाला ओळखील ना. मला नाही वाटलं. मला पहिल्यांदा वाटलं जरा. मग पहिल्यांदा तुम्ही फोन ठेवला होता ना, तेव्हा मला वाटलं ह्यांना काहीतरी वेगळंच वाटलंय म्हणून ह्यांनी फोन ठेवलाय. नाही तुम्ही म्हणायलाच नाही. मी नाही या बालभाऊ. कुठला बालभाऊ काय माहिती. म्हणून म्हटलं आता आपल्याला तर मागवायलाच येत नाही. आणि मालकानं मी मागविला नाही. आणि मोबाईल कोणी मागविलं नाही. 11 तारखेला मी थोडीच गाठतोय. अहो ते आज 12 तारीख आहे, उद्या 13 तारीख आहे. तरी मी तुम्हाला एक दिवस पुढची तारीख सांगितली. उद्याची तारीख सांगितली तुम्हाला. हा गावाकडे बरोबर ऊन लय पडायला येऊ आता. काय करा हे ऊन आहे भाई. आता तरी तुम्हाला सांगतो ह्या 4-5 दिवसामध्ये ऊन लय वाढलंय बघा. अहो सावली वरून गार आहे, बर्फाई वरून ऊन म्हणत असते त्याला कुठं. नाहीतर काय. हा बघा आता ऊन लागलं आणि तहान लागलं तरी काम करायचं ते करावंच लागतंय. हो नाही आमकडे आपल्या काय बीड जिल्ह्यात माहित नाही तुम्हाला, सगळे कारखान्याला जास्त जाणारे लोक इथं. हो ना. ऊसतोड कामगार जास्त आहेत आपल्या इकडे. आपल्या इकडे रोजचे पैसे पुरत नाही तू. हा ओके. त्यांना एक खट्या गाबळ घेतलेलं पुरत आहे ते भिंडला हाताईने घेतलेले वजन लागत ना त्या भिंडलायचं. ते पुरत आहेत त्यांना हे असले रोजचे रोजचे कुठं पुरते सांगा बरं. घरी बसून काम केलेले नाहीतर काय. हो ना. ऐका ना फ्रँक कॉल केलता बरं का मी तुम्हाला. तुम्ही कसा बी कॉल करा मला काय राग नाही माझं काय म्हणणं नाही त्याच्यावर. केला तेच रूप कराय म्हणायचं माझं. असे का. हा तुम्ही लय दिवसाला का व्हायना केलं ना तुम्हाला आठवून आली म्हणून का व्हायना व्हायला नेमताना. हो. तुम्हाला पहिला ठोक्यात तर वाय केलं म्हणलं हे बालभाऊ इथं म्हणलं हे दुसरं कोणीच नसणार आहे का म्हणजे बोलणं हे त्यांचंच आहे 100% त्यांचं बोलणं. हा हो ना. ते काय म्हणलं अश्विनी ताईला आता जरा फ्रँक कॉल करून बघू आपण. पण तुम्ही तर काय आवाजच ओळखीला म्हणल्यावर काय. भावाचा आवाज कुठं बहिणीला ओळखून यायचं म्हणले शे ना मुलकी ना कुठं. हा हे बरोबर आहे. पण कुठली बोला ना मी वय किती. हा ओके. चालते तरी किती 15 दिवसात यायला असतं ना गावाकड. हो 15 दिवसात आहेत म्हणायचं मोफत माणिक म्हणते जण दुसऱ्या कारखान्याला न्यायचंय. असं होय. बरोबर चालतंय. गणेश भाऊला सांगा फोन केलता म्हणून. बरं सांगते की तुमचं कसं काय. बरं बरं. आज काय ते ज्यावरीचं खळ करायला चालू आहे. आपले 70,000 फॉलोअर झाले. हा अभिनंदन तुम्हाला. असंच पुढं चालत राहा. 70,000 नाही लवकरच तुमचे 1 लाख व्हा. 1 लाखाचे 2 लाख व्हा. मिलियन व्हा लवकर. मी तुम्हाला सांगितलं हाय का ना आधी नाही म्हणाने हे केलं. आधी मी तुम्हाला बहुतेक पाठवलंय वाटतो फेसबुकला काहीतरी अभिनंदन काहीतरी केलं मी तुम्हाला.
हाय नाही बैठल्या बैठल्या तर लगेच हे टाकलं फोन लावला हा हो ना वरून त्या पाटील भाऊ होत्या. ओके 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 अभिनंदन तुम्हाला. असंच चलत राहा, आता 70,000 झालेत ना, लवकरच तुमचे 1 लाख होतील, 2 लाख होतील. आणि अशीच वस्तू करायला येत राहा म्हण. नाही 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 काहीतरी चांगलं करावा देवानं, तुम्हाला भरभरून पैसे बी द्यावा देवानं. वाच का पैसे नका माणुसकी पाहिजे म्हणून आहे का नाही? नुसती माणुसकी पाहिजे, गोड बोलणं माणसाचं फायदा. हो ना चालतंय बरं. ऐका की गणेश भाऊला सांगा मग फोन केलता म्हणून. हा हो सांगते. चालतंय ठेव का मग. हो.